जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये सिम्पल डिझोल्युशन म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत किंवा डिझोल्युशन ऑफ इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट प्रिपेअर करणार आहोत याविषयी स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय डिझोल्युशन, रिझन्स फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यावर आपण डिस्कस केलेलं आहे, किंवा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे नक्की काय, या दोन्ही मधला डिफरन्स आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये देखील एक्सप्लेन केलेला आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ही लिंक ओपन करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकताय. त्याही आधी अजूनही जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलमध्ये सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमध्ये ऍक्च्युअली टू टाईप्स डिझोल्युशनच्या पडतात. पहिला म्हणजे सिम्पल डिझोल्युशन अँड सेकंड म्हणजे डिझोल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी सिच्युएशन. द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज टू बी स्टडीड अंडर द फॉलोइंग टू हेड्स. अकाउंटिंग प्रोसिजर बघत असताना डिझोल्युशनच्या ऍक्च्युअली टू हेड्स पडलेले आपल्याला दिसतात. पहिला म्हणजे सिम्पल डिझोल्युशन. सिम्पल डिझोल्युशन म्हणजे नक्की काय, तर व्हेन ऑल पार्टनर्स आर सॉल्व्हंट अँड डिसाइड टू डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म ड्यू टू एनी रिझन इज कॉल्ड अ सिम्पल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सो सिम्पल डिझोल्युशन म्हणजे नक्की काय, तर एखादा पार्टनरशिप फर्म असेल किंवा बिझनेसमध्ये सर्व पार्टनर्स हे काय असतील, सॉल्व्हंट असतील. सॉल्व्हंट मीन्स तर सर्व पार्टनरचे जे काही फायनान्शियल कंडिशन आहे, जे काही फायनान्शियल पोझिशन आहे, ही सर्वत्र रित्या काय असणार आहे, चांगली असणार आहे. आणि तरी देखील त्यांनी काय केलेलं आहे, तर बिझनेस क्लोज करण्याचा डिसिजन घेतलेला असेल किंवा बिझनेस डिझॉल्व्ह करण्याचा निर्णय घेतला असेल, तर अशा वेळेला सिम्पल डिझोल्युशन घडत असते. त्यामुळे सिम्पल डिझोल्युशन वर आपण क्वेश्चन सोडवत असताना याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट प्रिपेअर करणार होतं, पहिला म्हणजे रिअलायझेशन अकाउंट, सेकंड म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट की जो आपण ऍडमिशन असेल, रिटायरमेंट असेल याच्यामध्ये तो कशा पद्धतीने आपण अकाउंट प्रिपेअर करणार आहोत हे शिकलेलो आहोत. पहिला रिअलायझेशन अकाउंट, सेकंड जो काय आहे तो म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, थर्ड जो काय आहे पार्टनर्स करंट अकाउंट. जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला करंट अकाउंट गिव्हन केला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे. त्यानंतर एखाद्या पार्टनरचं जर बॅलन्स शीट मध्ये लोन दिलं असेल तर पार्टनर्स लोन अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचा अकाउंट तो म्हणजे कॅश ऑर बँक अकाउंट, कारण आपल्याला असेट रिअलाइज करायचे आणि त्यातून काय करायचे, लायबिलिटी पेड करावे लागणार आहे. त्यामुळे पैसे आले किती आणि पैसे गेले किती या पोस्टिंगसाठी आपल्याला कॅश ऑर बँक अकाउंट काय करावा लागणार आहे, प्रिपेअर करावा लागणार आहे. याच्यामध्ये सर्वात जो काही महत्वाचा अकाउंट आहे तो म्हणजे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट आपल्यासाठी नवीन आहे, यालाच आपण रोखीकरण खातं असं देखील म्हणतो. त्यामुळे सिम्पल डिझोल्युशन वर क्वेश्चन आपण ज्या वेळेला सॉल्व्ह करू त्यावेळेला हे सर्व अकाउंट काय करावे लागणार आहेत, आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहेत. दुसरा जो काही प्रकार आहे डिझोल्युशनचा तो म्हणजे डिझोल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी सिच्युएशन. जर फर्म मध्ये एखादा पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला असेल किंवा ऑल पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाला असेल तर कशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता इन्सॉल्व्हन्सी मध्ये जर बघायचे झाले तर काही कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत, त्या कन्सेप्ट आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट असणार आहेत इन्सॉल्व्हन्सी मध्ये, ते आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली जी काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे सॉल्व्हंट पार्टनर. सॉल्व्हंट पार्टनर्स म्हणजे काय, तर अ पार्टनर हुज असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटी. सॉल्व्हंट पार्टनर्स म्हणजे काय, तर फर्म मधील एखादा पार्टनर असेल किंवा ऑल एखाद्या पार्टनरची कंडिशन म्हणजे कुठली, तर फायनान्शियल जी काही कंडिशन आहे ती चांगली असेल, म्हणजे असेट पेक्षा लायबिलिटीज काय असणार आहेत, कमी असणार आहेत. म्हणजे त्याच्याकडे एवढा डेबिट एवढा बॅलन्स असणार आहे अमाऊंटचा की त्यातून त्याला जे काही निर्माण झालेल्या लायबिलिटी हा सहजरित्या तो काय करू शकतो, पेड ऑफ करू शकतो. असा जो काही पार्टनर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर सॉल्व्हंट पार्टनर असं म्हणणार आहोत. सेकंड जी काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे इन्सॉल्व्हंट पार्टनर. इन्सॉल्व्हंट पार्टनर म्हणजे काय, तर इन्सॉल्व्हंट पार्टनर मीन्स अ पार्टनर हुज लायबिलिटी आर मोर दॅन हिज असेट. सॉल्व्हंटच्या विरुद्धच काय, तर इन्सॉल्व्हंट पार्टनर असणार आहे, सहज आपल्या लक्षात येते. तर इन्सॉल्व्हंट पार्टनर म्हणजे काय, तर अशा पार्टनरकडे असेट पेक्षा ज्या वेळेला लायबिलिटी जास्त असतील तर अशा वेळेला तो काय ठरणार आहे, तर इन्सॉल्व्हंट पार्टनर असणार आहे. म्हणजे त्याच्याकडे एवढ्या असेट्स कमी आहेत की त्याच्यातून तो लायबिलिटीज पेड करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर इन्सॉल्व्हंट पार्टनर असं म्हणणार आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय, तर कॅपिटल डेफिशियन्सी. कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे काय, भांडवलामध्ये तूट निर्माण होणं.
कॅपिटल डेफिशियन्सी मीन्स दॅट वन ऑर मोअर पार्टनर हॅज अ डेबिट बॅलन्स इन हिज कॅपिटल अकाउंट ऍट द पॉइंट ऑफ फायनल कॅश डिस्ट्रीब्युशन. ऍज पर पार्टनरशिप ऍक्ट 1932 द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अ फर्म इज अनलिमिटेड ऍज वेल ऍज जॉईंट अँड सेव्हरल. सो व्हेन अ पार्टनर बिकम्स इन्सॉल्व्हंट हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी इज acquired and sold out. If he is unable to pay his dues to firm, his deficiency is borne by solvent partner in their profit sharing ratio. तर कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे नक्की काय? तर आपण इन्सॉल्व्हन्सीवर चर्चा करतोय, याचा अर्थ फर्म मध्ये एखादा पार्टनर असेल किंवा ऑल पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाले किंवा एखादा पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाला तर त्याला जेवढं कॅपिटल आणण्यासाठी सांगितलेलं आहे तेवढं कॅपिटल जर तो आणण्यासाठी असमर्थ ठरत असेल आणि ज्या काही लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटी पेड करण्यासाठी त्याची जी काही खाजगी किंवा प्रायव्हेट जी काही मालमत्ता आहे ही मालमत्ता विकून सुद्धा तो जर लायबिलिटी पेड करण्यासाठी असेल किंवा भांडवल आणण्यासाठी असमर्थ ठरत असेल तर अशा वेळी अदर जर जे काही पार्टनर आहेत हे पार्टनर काय करतात ते कॅपिटल रेशो प्रमाणे काय करून घेतात तर आणू शकतात किंवा आणतात. आणि जी काही डेफिशियन्सी असेल किंवा जी काही तूट निर्माण होत असेल तर ही डेफिशियन्सी किंवा जी काही तूट आहे ही शेअरिंग रेशोनुसार काय करत असतात वाटून घेत असतात. तर अशा वेळेला आपण इन्सॉल्व्हन्सीवर जर क्वेश्चन विचारला तर इन्सॉल्व्हन्सीचा ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तर यामध्ये कोणकोणते अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहेत बघा. तर व्हेन वन ऑर टू पार्टनर्स बिकम इन्सॉल्व्हंट, जर क्वेश्चन मध्ये एखादा पार्टनर जर इन्सॉल्व्हंट झाला असं जर सांगितलं असेल तर कोणकोणते अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करणार आहेत. जसं आपण सिम्पल डिझोल्युशन मध्ये बघितलं की फर्स्ट जो काय आहे रिअलायझेशन अकाउंट हा प्रिपेअर करावा लागणार आहे. सेकंड म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावा लागणार आहे. जर करंट अकाउंट गिव्हन केला असेल क्वेश्चन मध्ये तर पार्टनर्स करंट अकाउंट देखील आपल्याला ओपन करावा लागणार आहे. त्यानंतर पार्टनर्सचं लोन जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल तर पार्टनर्स लोन अकाउंट देखील आपल्याला ओपन करावा लागणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा अकाउंट म्हणजे कॅश ऑर बँक अकाउंट हा देखील आपल्याला प्रिपेअर करावा लागणार आहे. जर इन्सॉल्व्हन्सीमध्ये जर व्हेन ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्व्हंट, जर पेशंटमध्ये ऑल पार्टनर्स फर्मचे जे काही आहेत ते इन्सॉल्व्हंट झाले असतील तर अशा वेळेला कोणकोणते अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहेत लक्षात घ्या. पहिला म्हणजे जो सर्वात महत्वाचा अकाउंट आहे तो म्हणजे रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करावा लागणार आहे. सेकंड म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावा लागणार आहे. थर्ड म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट जर क्वेश्चन मध्ये गिव्हन केला असेल तर तो देखील आपल्याला प्रिपेअर करावा लागणार आहे. कॅश ऑर बँक अकाउंट हा देखील ओपन करावा लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचा जो काही अकाउंट आहे, आता फर्म मध्ये जर सर्व पार्टनर्स ऑल इन्सॉल्व्हंट सांगितले असतील तर अशा वेळेला फर्मला ज्या काही लायबिलिटीज आहेत या लायबिलिटीज आपण पेड करू शकणार नाही आहोत. त्यावेळेला बॅलन्स शीट मध्ये जेवढ्या काही लायबिलिटी तुमच्याकडे दिल्या असतील क्वेश्चन मध्ये तेवढ्या सर्व लायबिलिटीच्या अकाउंट ज्या काही आहेत ते आपल्याला प्रिपेअर कराव्या लागणार आहेत. मग त्याच्यामध्ये क्रेडिट असतील असेल, बिल्स पेबल दिले असेल, बँक ओव्हरड्राफ्ट दिले असेल किंवा एखाद्या बँकेचं लोन दिलं असेल, ह्या ज्या काही लायबिलिटीज आहेत ह्या आपण पेड करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक लायबिलिटीचं अकाउंट आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रिपेअर करून घ्यावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो काही अकाउंट आहे इन्सॉल्व्हन्सी मधला तो म्हणजे डेफिशियन्सी अकाउंट, ज्याला आपण न्यूनता अकाउंट किंवा तुटीचे अकाउंट असं आपण म्हणणार आहोत. जसं आपण कॅपिटल डेफिशियन्सी मध्ये एक्सप्लेन केलं की जर पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला आणि त्याची खासगी मालमत्ता जर विकून सुद्धा जर तो भांडवल आणू शकत नसेल किंवा लायबिलिटीज पेड करू शकत नसेल तर जे काही अदर सॉल्व्हंट पार्टनर्स आहेत हे सॉल्व्हंट पार्टनर्स ती जबाबदारी उचलतात आणि ते भांडवल काय करू शकतात, आणू शकतात. मग अशा वेळेला डेफिशियन्सी अकाउंट आपल्याला काय करावा लागतो, प्रिपेअर करून घ्यावा लागतो. त्यामुळे हे सर्व अकाउंट आपल्याला इन्सॉल्व्हन्सी मध्ये काय करावं लागणार आहे, प्रिपेअर करून घ्यावे लागणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये जर जर्नल एंट्री प्रिपेअर करण्यासाठी सांगितलं असेल किंवा जर्नल एंट्री रिझोल्युशन मध्ये कशा पद्धतीने आपण ट्रीट करणार आहोत, कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत ते बघणार आहोत. कारण विद्यार्थी ज्या वेळेला कंटाळतो किंवा विद्यार्थी जर्नल एंट्री ज्या वेळेला सुरू होतात याच ठिकाणी काय होतो, बोर होतो. त्यामुळे जर्नल एंट्रीचा व्हिडिओ जो काही आहे तो कुणीही मिस करायचा नाहीये. कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण या टॉपिकवरती एकतर तुम्हाला लेजर प्रिपेअर करण्यासाठी सांगितलं जातं किंवा जर्नल एंट्रीज प्रिपेअर करण्यासाठी सांगितलं जातं. त्यामुळे आपल्याला दोन्ही पार्ट यावे येणं गरजेचं आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ देखील तुम्ही पाहणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.
जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.